तर बघा, स्वरा इथं एक्झाम द्यायला आली होती, आम्ही आलेलो होतो नागपूरला. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही तर ही खूप मोठी अशी शाळा आहे आणि स्पेशल मुलींची ही शाळा आहे आणि या शाळेत स्वराचा म्हणजे एक्झाम होती आणि तिने ते एक्झाम क्लिअर केलेली आहे. रिझल्ट काय आला ते बघूया. मम्मी, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वरा अँड स्वराज. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर इथं सकाळचे 5 वाजले होते आणि माझी तयारी झालेली आहे, स्वराजची तयारी झालेली आहे, गणेशजीची तयारी झाली आणि स्वराजची पण तयारी झाली. 2 बिस्किटचे पुडे म्हणजे 2-4 बिस्किटचे पुडे बॅगमध्ये मी टाकून घेत आहे. फक्त फ्रेश झालो आणि निघालो. तर आज स्वराच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे आणि स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि तुम्हीसुद्धा लोक प्रार्थना करा की स्वरा. मॉर्निंग. तर आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत गावी. कुठंतरी जाणार आहो स्वरा, स्वराज, गणेशजी. मी थंडी लय बाबा, आणि ही म्हणजे खूप अशी छान शाळा आहे. तिथं जर स्वराचा नंबर लागला, आता तिने एक्झाम तिला द्यायची होती आज, तर मी घेऊन गेलेली आहे तिला. तर आम्ही निघालो होतो आणि माझ्याकडे काही पैसे नव्हते कारण मी कॅश जास्त घरी ठेवत नसते. तर इथं आता सगळ्यात अगोदर ATM वर गेली मी आणि आमची इथं छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज इथं माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तिथंच बस स्टॉप आहे आणि तिथं बसेस थांबतात, तर आम्हाला तिथंच उभं राहायचं होतं. तर सगळ्यात अगोदर मी ATM वरून पैसे काढले आणि मला खूप टेन्शन येत होतं की स्वराचा पेपर चांगला गेला पाहिजे. हे बघा, प्रत्येक याच्यात यश मिळणार हे निश्चित नसते, परंतु आपण प्रयत्नही करू नये तर हे आपलं हे आहे. त्याच्यामुळे तिने मला कोणत्याही एक्झाम म्हटलं की मम्मी मला हे एक्झाम द्यायची आहे, ते एक्झाम द्यायची आहे, तर आम्ही तिला ते एक्झाम देत असतो. आणि एक्झाम देत असताना गणेशजीचा पण तिला फुल सपोर्ट असतो आणि मला पण. आता एकटीमुळे म्हणजे मला पण तिच्यासोबत जावं लागलं आणि गणेशजीला पण जावं लागलं आणि स्वराजला पण आम्हाला सोबत घेऊन जावं लागलं. कारण गणेशजीसोबत एकटी मी पाठवू शकत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे लोकं लगेच नावं ठेवायला मागंपुढे बघत नाही. तर फायनली मी आणि स्वरा आम्ही त्या विद्यालयामध्ये पोहोचलो. एक्झाम द्यायला आली होती, आम्ही आलेलो होतो नागपूरला आणि तिथं पोहोचल्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि या शाळेत आलो. या शाळेत आल्यानंतर बघा तुम्ही, ही शाळा किती सुंदर आहे आणि पहाडाच्या मधोमध आहे. विशेष म्हणजे एकदम आजूबाजूला पहाड आहे. मुलींना खेळण्यासाठी किती मोठं ग्राउंड आहे. इथे मुलींना लेझिम, हॉलीबॉल, बॅडमिंटन, म्हणजे ज्या कलेत मुलीला आवड आहे ना ती कला शिकवतात आणि विशेष म्हणजे संस्कारसुद्धा देतात. या शाळेमध्ये मस्तपैकी हिंदी, इंग्लिश, त्याच्यानंतर संस्कृत, आपल्या मातृभाषा, आपले जे पौराणिक ग्रंथ आहेत, श्लोक आहेत, हे सर्वांवर तिथं भर देतात. म्हणजे शिक्षा तर देतात, त्यासोबत संस्कारसुद्धा देतात. आणि या शाळेत जर स्वराचा नंबर लागला तर ती माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट होणार. आणि माझं हे स्वप्न आहे की स्वराला इथं शिक्षा द्यायला टाकण्यात यावे. तर आता आपले प्रयत्न आपण केलेले आहे, स्वराने एक्झाम दिलेली आहे, 40 दिवसानंतर रिझल्ट येणार. तिने नवोदयची पण एक्झाम दिलेली आहे, तिने स्कॉलरशिपची पण दिलेली आहे आणि तिने ही पण एक्झाम दिलेली आहे. तर आता फायनली इथून आम्ही निघत आहोत. तर तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे इथला. खूप छान असा व्ह्यू आहे आणि वातावरण तर एवढं शांत आहे. आणि खूप छान असं म्हणजे पूर्ण शाळा बघितली आम्ही. राहण्याची, खाण्याची, पिण्याची सर्व सोय मुलींची त्यांनी तिथेच केलेली आहे. बघा किती सुंदर असं ठिकाण आहे, तुम्ही बघू शकता. आणि फुलं आणि खूप असं छान ठिकाण आहे. पण सॉरी, ठीक आहे, म्हणते लव यू बिलू, आय लव यू. पण सॉरी, मी तुम्हाला हे ठिकाण नाही सांगू शकत. इथं स्वराची एक्झाम होती, त्याच्यामुळे आम्ही आलो होतो एक्झामसाठी. आता स्वराची एक्झाम वगैरे झालेली आहे, बघू शकता. आणि आता आम्ही निघालेलो आहो घराकडे. अजून जेवण पण नाही केलं, सकाळपासून निघालेलो आहो आम्ही. जेवण नाही केलं, काहीच केलं नाही. म्हणजे हो, स्वराला आता भूक लागलेली आहे. आता तिचा पेपर वगैरे आटोपलेला आहे. आणि आता सगळ्यात अगोदर आम्ही करतो जेवण आणि नंतर मग घराकडे निघतो. काय म्हणे अजून मॅडम? तर स्वरा मला इथं सांगत होती की माझी एक्झाम खूप छान गेली. तर आम्ही इथून निघालो होतो तेव्हा आजूबाजूला एकही आम्हाला हॉटेल वगैरे काही दिसलं नाही.
तर मी म्हटलं चला आधी आपण नागपूर एस टी बस स्टँड आहे ना तिथं जाऊया, कारण की मला लवकर घरी पण जायचं होतं, कारण नागपूर ते अकोट भरपूर असं दूर आहे. परंतु आमचे एवढं नशीब खराब की आम्हाला बस काही मिळाली नाही. शेवटी आम्ही माझी एक मैत्रीण आहे वर्गमैत्रीण तिच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. तर आम्ही ना नागपूर बस स्टँडला जाण्यासाठी निघालेलो आहे, तुम्ही बघू शकता. तर बस स्टँड येता येताना गणेशजीचं माझं छोट्याशा एका याच्यावरून चौमेव म्हणजे भांडण केल्याशिवाय ना आम्हाला दिवसही आमचा जात नाही आणि आमचा ब्लॉगही पूर्ण होत नाही. आणि रिअल भांडतो आम्ही, म्हणजे भांडतो पण आणि 5 ते 10 मिनिटात एकत्र होतो. म्हणजे मांजर बोक्याची जोडी आहे ना तशी आमची जोडी आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्त नो टेक जास्त लोड, म्हणजे जास्त लोड घेत जाऊ नका आमच्या भांडणाचा. असो तर इथं गणेशजी मला म्हणत होते स्वरा पण झोपली, स्वराज पण झोपला आणि तू पण झोपून जा. तर फायनली इथं आमची अकोल्याची बस यायला भरपूर असा वेळ होता. मग आम्ही वेज थाळी सांगितली मस्तपैकी, 3 ते 4 भाज्या होत्या, सलाद होता, डाळ भात होती, पापड लोणचं सर्व होतं. आम्ही जेवण वगैरे केलं आणि आम्ही निघालो म्हणजे बसकडे. तर माहिती आहे का बस स्टँड म्हणजे त्या गावात माझ्या मैत्रिणींच्या गावात बोरगाव मंजू गाव आहे, तर तिथं ना बस थांबणार होती. परंतु जो कंडक्टर ड्रायव्हर आहे ना त्यांच्या म्हणजे जीवावर येते तिथं गाडी टाकणे. तर ते म्हणत नाही नाही तिथं गाडी जातच नाही जातच नाही. तर मग माझी मैत्रिणीने एवढं छान डोकं चालवलं, तुम्हाला सांगते, तिने त्या तिकिटाचा नंबर मला मागून घेतला आणि त्या तिकिटाचा नंबर तिने त्या सरपंचाला वगैरे कोणाला तरी पाठवला आणि त्या सरपंचाने हालचाल केली आणि डायरेक्ट ज्या गाडीमध्ये मी बसलेली होती ना त्या गाडीवाल्यांना त्यांनी कॉल केला. आणि कॉल केल्यानंतर तो एस टी म्हणजे कंडक्टर इतका घाबरला होता की बाबा आमची नोकरी जाऊ शकते, कारण जर तिथं फाटा आहे दिलेला, जर तिथं गाडी त्यांना थांबवायची आहे तर त्यांचं काम आहे थांबणं. परंतु ते टाळत होते की ते मला ते सांगत होते की तिथं गाडी थांबत नाही. तर अशा पद्धतीने माझ्या मैत्रिणीने खरंच माझी खूप म्हणजे खूप अशी मोठी हेल्प केली होती, कारण रात्रीचे 2 वाजता गाडी अकोल्याला पोहोचणार होती. मग रात्री 2 वाजता लॉजिंग करणे किंवा असं काहीतरी आम्हाला करावं लागत होतं. त्याच्यामुळे आम्ही भरपूर असं टेन्शनमध्ये होतो. जेवण वगैरे करून निघालो सगळ्यात अगोदर स्वराजला स्वेटर वगैरे जे होतं आम्ही सोबत घेतलेलं ते वेअर वगैरे करून दिलं. आणि इथं फायनली स्लीपर कोच एस टी असते ना त्याच्यात आम्ही बसलेलो होतो. तर इथं स्वराज म्हणजे आम्ही जेवण करत होतो ना तेव्हा स्वराज झोपलेला होता, तर त्याच्यामुळे आता गणेशजी पण सकाळपासून थकलेले होते, त्यांनी पण थोडासा आराम केला. आणि आराम केल्यानंतर इथं स्वराजने स्वराजसाठी मी फ्रूट्स वगैरे घेतलेले होते, अंगूर वगैरे, तर ते अंगूर वगैरे त्याने खाऊन घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता स्वराज अंगूर येते खात आहे. आणि अंगूर खाल्ल्यानंतर माझ्या मैत्रिणीने तिचे चक्र फिरवले. आणि जेव्हा माझ्या मैत्रिणीच्या गावात आम्हाला उतरून देण्यात आलं ना तेव्हा तुम्ही बघू शकता तिचे मिस्टर वगैरे आलेले होते आणि बस कंडक्टर आणि एस टी कंडक्टर त्यांना माफी मागत होता की बाबा कुत्री हे आमच्या नावाची कंप्लेंट वगैरे करू नका, आमच्या पोटावर पाय देऊ नका. तर माझी मैत्रीण म्हणत होती की यांच्यासाठी त्यांना कॉल केला की आज तुझ्या म्हणजे तुझ्या ओळखीची मी होती, परंतु जी गरीब जनता असते त्यांच्या मागं तर कोणीच न असते. आणि यांना जर सरकारी पगार भेटते तर यांचं काम आहे जिथं बस स्टॉप आहे तिथं उतरून देणे. हां, जर गाडी त्या गावचा पॅसेंजर नसेल तर नका टाकू तुम्ही, असं माझ्या मैत्रिणीचं होते. आणि 10 ते 12 वर्षानंतर मी माझ्या वर्गमैत्रिणीला भेटली होती. आणि जुन्या पद्धतीचं असं तिचं घर आहे आणि तिच्या घरात सोवळं वगैरे पाळणे म्हणजे जैन समाजाची माझी मैत्रीण आहे आणि खूप छान असं तिचं घर आहे, जुन्या पद्धतीचं आहे. मग रात्रभर भरपूर गप्पा गोष्टी केल्या. आम्ही सकाळी उठलो होतं तेव्हा तुम्ही बघू शकता तिने शेतातला तिच्या हरभरा वगैरे आणला. आणि तिचं घर जुन्या पद्धतीचं आहे, जुन्या विचाराचं आहे, त्याच्यामुळे तिच्या घरी व्हिडिओ वगैरे असं काही चालत नाही. त्याच्यामुळे मी तिथं अजिबातही शूट घेतला नाही, आमच्या सेल्फी फोटो घेतलेले आहेत जे मी माझ्याजवळ ठेवणार आहे. तर हे जैन समाजाचं मंदिर आहे, खूप छान असं मंदिर आहे. आणि तिने मग मला तिथं दर्शनाला नेलं, तिथं आम्ही दर्शन वगैरे केलं. तुम्ही बघू शकता किती छान असं मंदिर आहे. आणि असं आहे, आणि माझ्या आम्ही ज्या 6 ते 7 जणी होतो ना त्या सर्व कास्टच्या मैत्रिणी होतो, त्याच्यामुळे आमचा ग्रुप एक वेगळा ग्रुप होता. आणि खूप दिवसानं कॉलेजच्या शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या, मला ते पाहून खूप वाटलं. आणि इथेही मी स्वरासाठी प्रार्थना केली की माझ्या मुलीचा एवढ्या चांगल्या गुरुकुलमध्ये नंबर लागू द्या, मी तुमची शेवटपर्यंत आभारी राहणार. तर तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला सुद्धा अशी वर्गमैत्रिणी भेटल्यानंतर कसं वाटते? तर बाय बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ.